नमस्कार, ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक साधन केंद्रातर्फे मी शिल्पा आपले स्वागत करते. सध्या कॉम्पिटिशनचा जमाना आहे. मुलं अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षा जसे की ऑलिम्पियाड, स्कॉलरशिप याला अपियर होताना दिसत आहेत. पालकही त्यांना खूप प्रोत्साहन देत आहेत. तर नेमक्या या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी, जे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कुठल्या परीक्षा महत्त्वाच्या आहेत हे सांगण्यासाठी, यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे शिक्षण तज्ज्ञ वाडिया कॉलेजचे रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक जी सी कुलकर्णी आले आहेत. MTS म्हणजे महाराष्ट्र टॅलेंट सर्च ह्या परीक्षेची मूळ संकल्पना सरांची आहे. गेल्या 22 वर्षांपासून MTS परीक्षेचे ते संस्थापक आणि संचालक आहेत. या परीक्षेसाठी प्रशिक्षण देणे, त्याचा अभ्यासक्रम तयार करणे, त्याचबरोबर ह्या परीक्षेचा अवेअरनेस तालुक्याच्या विद्यार्थ्यांपर्यंत गावागावात पोहोचण्यासाठी ते खूप मेहनत घेत आहेत. तर ऐकूयात प्रत्यक्ष सरांकडून MTS बद्दलची माहिती आणि त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षांची माहिती. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या जमान्यात मुलं बऱ्याच परीक्षांना बसताना दिसत आहेत. तर ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये नेमक्या गव्हर्नमेंट बेस्ड किंवा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त किंवा काही स्पेसिफिक संस्थांच्या अशा कोणत्या परीक्षा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येतात? पहिली ते दहावी या हा जो प्राथमिक आणि माध्यमिकचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये अनेक प्रकारच्या परीक्षा आज उपलब्ध आहेत. त्यामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे जसं शासकीय परीक्षा आहेत, तसे काही खाजगी संस्थांनी किंवा शिक्षण संस्थांनी चालवलेल्याही अनेक परीक्षा आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. या सर्व परीक्षांचा मूळ उद्देश जो आहे तो जो जात्याच बुद्धिमान मुलगा आहे हा मुलगा शोधून काढणे आणि त्याच्या भवितव्यासाठी त्याचं भवितव्य आणखीन चांगलं व्हावं, त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण घेता यावं, त्याला चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळावा, या दृष्टीने त्याला वेगवेगळ्या प्रकाराने सरकारने त्याला मदत करावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. बुद्धिमान विद्यार्थी हा कुठल्याही एका गावाचा किंवा जाती जमातीची मक्तेदारी नसतो, तो समाजातल्या कुठल्याही स्तरामध्ये असू शकतो. आणि अशा मुलांना शोधून त्यांची जडणघडण जर केलं, ज्याला मी इंग्रजीत असं म्हणतो किंवा सर्चिंग द टॅलेंट अँड देन नर्चरिंग अँड नरिशिंग द टॅलेंट टू अचीव एक्सलन्स, की त्याला सर्वोत्कृष्टतेकडे नेणं, जेणेकरून समाजामध्ये विविध क्षेत्रामधलं लीडरशिप किंवा नेतृत्व या मुलांच्यामधून निर्माण व्हावं, अशी ह्या संकल्पनेतून कुठल्याही भारतच असं नव्हे तर जगातले अनेक देश ह्या प्रकारे उपक्रम राबवित असतात. आपल्या महाराष्ट्र सरकारचा जर आपण विचार केला तर आपल्याला येतं 4थीसाठी आपल्याला महाराष्ट्र सरकारची स्कॉलरशिपची परीक्षा आहे, किंवा 7वीला गेल्यानंतर 7वीची एक स्कॉलरशिपची परीक्षा आहे. याशिवाय सैनिकी शाळा म्हणून ज्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला आहेत, या प्रत्येक जिल्ह्यात असणाऱ्या सैनिकी शाळेमध्ये प्रवेश मिळवण्याकरता सैनिकी स्कूल्स एक्झामिनेशन या नावाने परीक्षा आपल्याला 5वीसाठी उपलब्ध आहेत. असं केंद्र सरकारने प्रत्येक जिल्ह्याला एक नवोदय विद्यालय म्हणून काढलेले आहे, त्यात इयत्ता 6वीपासून प्रवेश मिळतो. तर त्या नवोदय विद्यालयांची संकल्पनेप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातल्या हुशार मुलांना एकत्र करून त्या मुलांना तिथे 12वीपर्यंतचं उत्तम शिक्षण देण्यात यावं आणि त्याचा सगळा खर्च भारत सरकार करतं या शाळांमध्ये. तर अशा शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी देखील एक प्रवेश परीक्षा आपल्यासाठी उपलब्ध आहे. इयत्ता 8वीला आल्यानंतर पुन्हा भारत सरकारचीच एक परीक्षा आहे, त्याला NMMS असं म्हटलं जातं, न्यूमेरिकल नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप असं त्याचं नाव आहे. याचा प्रमुख उद्देश पुन्हा आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल घटकातले मुलं आहेत त्या मुलांना त्यांचं शिक्षण बंद पडू नये, त्यांचं शिक्षण पुढं चालू राहावं यासाठी अशा बुद्धिमान मुलांना 500 रुपये महिना याप्रमाणे स्कॉलरशिप 12वीपर्यंत दिली जाते. हा जो वयोगट आहे 12-13 वर्ष, म्हणजे 8वीतला मुलगा किंवा मुलगी, जर आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल तर असे पालक आपल्या मुलांना कुठेतरी कामाला पाठवतात, मग हॉटेलमध्ये म्हणा, शेतामध्ये, किंवा काही नसेल तरी त्या मुलांना आपल्या लहान भावंडांना सांभाळण्याकरता घरी त्यांचं शिक्षण घरी ठेवून त्यांचं शिक्षण बंद केलं जातं. मग अशा हुशार मुलांचं शिक्षण खंडित होऊ नये,
म्हणून त्यांना जर आर्थिक मदत दिली तर पालक त्या मुलांना शाळेत कंटिन्यू करतील आणि त्यांची गळतीचं प्रमाण कमी होईल. अशा दृष्टीने ही NMMS नावाची परीक्षा आपल्यासाठी उपलब्ध आहे. इयत्ता 9वी आणि 10वी या पातळीवर ज्युनियर ऑलिम्पियाड्स नावाच्या परीक्षा आपल्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये मॅथमॅटिक्स हा विषय आहे किंवा विज्ञान विषय आहे, मुलगा दोन्ही विषयाला बसू शकतो किंवा पाहिजे त्या विषयाला बसू शकतो. या परीक्षांचा उद्देश 11वी 12वीला ज्या इंटरनॅशनल ऑलिम्पियाड्स नावाची परीक्षा आहे या परीक्षांची पूर्वतयारी त्याची व्हावी या दृष्टीने त्या परीक्षा. कारण 10वीपर्यंत जर मुलांनी या परीक्षांची तयारी न करताच जर तो इंटरनॅशनल ऑलिम्पियाडला गेला तर त्याचा तो आवाका त्याच्या लक्षात येणार नाही किंवा लागणारी तयारी त्या दर्जाची होणार नाही. म्हणून तशा प्रकारच्या परीक्षांचा सराव हा 9वी 10वीपासूनच व्हावा या दृष्टीने ह्या ज्युनियर ऑलिम्पियाड्स भारत सरकार आयोजित करतं. इयत्ता 10वीत आल्यानंतर आता राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा किंवा नॅशनल टॅलेंट सर्च ही अतिशय प्रतिष्ठेची आणि सर्वात महत्त्वाची परीक्षा आता आपल्याला उपलब्ध आहे. अनेक वर्ष ही परीक्षा 10वीलाच घेतली जात होती पण 2007 ते 2012 ह्या 5-6 वर्षाच्या कालावधीत ही परीक्षा इयत्ता 8वीसाठी आणण्यात आली आणि आता पुन्हा मागच्या वर्षापासून ही परीक्षा 10वीच्या मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. ही परीक्षा 2 स्तरांवर होते. प्रथम राज्यस्तरांवर ही परीक्षा होते. या राज्यस्तरावर प्रत्येक देशातलं प्रत्येक राज्य आपापल्या देश राज्यातली उत्तम मुलं निवडून देतात. ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेतली जाते, म्हणजे मुलगा 10वीत आल्यानंतर येणारा नोव्हेंबर त्यामध्ये ही परीक्षा होते. आणि प्रत्येक राज्याला मुलांचा कोटा ठरवून दिलेला आहे. महाराष्ट्राला 500 मुलं निवडायचं कोटा आहे असं प्रत्येक राज्याला त्यांचे त्यांचा कोटा ठरवून दिलेला आहे. त्यानुसार प्रत्येक राज्य नोव्हेंबरच्या परीक्षेमध्ये आपापल्या राज्यातले 10वीतले उत्तम मुलं निवडून पुढे पाठवतात. अशा सर्व निवडलेल्या मुलांची संख्या सुमारे 4500 होते देशातल्या. यांची पुन्हा एकदा परीक्षा मेमध्ये घेतली जाते. जशी नोव्हेंबरची परीक्षा असते त्याच प्रकारची परीक्षा परत मेमध्ये घेतली जाते आणि त्या 4500 मुलांमधून देशातले उत्तम 1000 मुलांना NTS स्कॉलरशिप दिली जाते. ती स्कॉलरशिप 500 रुपये महिन्यापासून सुरू जरी झाली तरी विद्यार्थी जसजसा वरच्या स्तरावर जातो तसतसं त्या शिष्यवृत्तीची रक्कमही आणि त्याचे फायदेही वाढत जातात. अशा ह्या सगळ्या सरकारी उपक्रमातल्या शाळा आहेत. आणि याचबरोबरीनं या सगळ्या परीक्षांना मार्गदर्शक व्हावं, या सगळ्या परीक्षांना पूरक व्हावं अशा काही परीक्षा या सुरू करण्यात आल्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची परीक्षा म्हणजे महाराष्ट्र टॅलेंटसर जे माझ्या संस्थेतर्फे घेतले जाते. तर यामध्ये महाराष्ट्र टॅलेंट सरची 8वी 9वी 10वी ह्या 3ही वर्षांसाठी घेतली जाते की जेणेकरून या परीक्षांचा सराव होणारा परीक्षेतून होणारा सराव हा विद्यार्थ्यांना सर्व शासकीय परीक्षांसाठी उपयोगी ठरेल. इयत्ता 10वी झाल्याबरोबरही काही परीक्षा आहेत. उदाहरणार्थ किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना ही 10वी झाल्याबरोबरच्या म्हणजे 11वी केल्याबरोबर ही परीक्षा आहे. तसंच इंटरनॅशनल ऑलिम्पियाड्स म्हणून ज्या परीक्षा आहेत तेही 11वीपासून सुरू होतात. यामध्ये अनेक विषयांचा समावेश आता सरकार शासनाने केलेला आहे. यापैकी किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना ही जी आहे 10वी झाल्याबरोबरची परीक्षा, तर यामध्ये एक विज्ञान आणि गणित या विषयावर एक लेखी परीक्षा आहे. त्यामध्ये जर निवड झाली तर एक तासभर इंटरव्ह्यू घेण्यात येतो आणि त्यात मुलाचं किंवा विद्यार्थ्याचं सिलेक्शन जर झालं तर त्याला 5000 रुपये महिना अशी ही स्कॉलरशिप आहे. याशिवाय त्याला 11वीपासूनच स्वतंत्रपणे संशोधन करण्याची संधी भारत सरकार उपलब्ध करून देतं. त्याला एक आयडेंटिटी कार्ड मिळतं की ज्याचा उपयोग तो या देशातल्या कुठल्याही प्रयोगशाळेत कुठल्याही लायब्ररीमध्ये किंवा कुठल्याही संस्थेमध्ये जाऊन त्या संस्थेमध्ये चालणाऱ्या उपक्रमामध्ये जे तो फायदे घेऊ शकतो किंवा स्वतः स्वतंत्रपणे संशोधन करू शकतो. अशा प्रकारे 7 वर्ष ही शिष्यवृत्ती चालू राहणार आहे. इंटरनॅशनल ऑलिम्पियाड्समध्ये जे इथे 3 स्तरांवर ही परीक्षा होते. प्रथम रिजनल लेवलवर परीक्षा होते, त्यात सिलेक्शन झालं तर नॅशनल लेवलला परीक्षा होते आणि त्यात सिलेक्शन झालं तर इंटरनॅशनल लेवलला परीक्षा होते. यामध्ये जे विषय येतात ते विषय म्हणजे मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी,
आणि अर्थ सायन्स ज्याला आपल्याला भूगोल असं म्हणता येईल आणि म्हणजे भूशास्त्र असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. असे हे सर्व विषय यामध्ये असतात. विद्यार्थी एका विषयाला बसू शकतो किंवा अनेक विषयांना परीक्षा देऊ शकतो. या सगळ्या स्टेजेसमधून जर तो सिलेक्ट होत गेला तर त्याच्या शेवटी अशा सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना जगातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळते. अनेक विद्यापीठं या मुलांना 100% फी माफ करून शिवाय स्कॉलरशिप द्यायला तयार असतात किंवा असे जगातले हुशार विद्यार्थी आपल्या विद्यापीठात येऊन शिकावं अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे साधारणपणे आई वडिलांकडून एकही नया पैसा न घेता हा ऑलिम्पियाडमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी जगातल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठात स्वतंत्र म्हणजे स्वतःच्या पायावर सर्व शिक्षण घेऊ शकतो. असे ही अभ्यासाशी निगडीत ह्या सगळ्या